नमस्कार, युवा दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द, माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांचा आरोप, 26 जून रोजी भाजपाचं रास्ता रोको आंदोलन। माहितीनुसार महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे आरक्षण संपुष्टात आले आहे, असा आरोप भाजपचे माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी श्रमिक पत्रकार भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे। त्याचसोबत महाविकास आघाडी सरकार विरोधात येत्या 26 जून रोजी भाजप ओबीसी महामोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन महाराष्ट्रभर जवळपास 1000 ठिकाणी करणार असल्याचे डॉक्टर संजय कुटे म्हणाले। स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त ओबीसी आरक्षणाविरोधातील याचिकेवर 4 मार्च 2021 रोजीच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द केलं होतं। या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली होती। ही याचिका 29 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे। ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडी एक नाटक कंपनी चालवत आहे। एकीकडे राष्ट्रवादीचे भुजबळ आंदोलने करीत आहेत, दुसरीकडे काँग्रेस चिंतन बैठका घेत आहेत, तर शिवसेनेने शांततेची भूमिका घेतली आहे। हे सर्व ओबीसी विरोधात एक षडयंत्र असल्याची टीका भाजप नेते कुटे यांनी केली। कुठे पुढे म्हणाले की राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे। केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे। या संदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाही। आता तरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असे माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी म्हटले आहे। राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करावा, इम्पिरियल डेटा तयार करून तो सुप्रीम कोर्टात सादर करावा। भाजपचे सरकार होते तेव्हा ओबीसीसाठी राजकीय आरक्षण अध्यादेश काढला होता, मात्र महाविकास आघाडी सरकारने मुदतवाढ देखील घेतली नाही, रिपिटिशन दाखल केली नाही। महाविकास आघाडीचे पटोले वड्डेट्टीवार यांचे ओबीसी विरोधात षडयंत्र आहे, सरकार चढढकलपणा करीत असल्याची टीका भाजप ओबीसी नेते माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी पत्रकार परिषदेतून केली। तर जाणून घेऊया डॉक्टर संजय कुटे यांची यावर प्रतिक्रिया। महाराष्ट्रभर 26 जूनला जवळपास 1000 ठिकाणी ओबीसी आरक्षण, जे राजकीय आरक्षण महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाने त्यांनी घालवलेलं आहे, त्या विरोधात भारतीय जनता पार्टी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करणार आहे। ही जी महाविकास आघाडी जी आहे ती शिवसेनेचे मुख्यमंत्री हे शांत बसलेले आहेत ओबीसीच्या आरक्षणावर। राष्ट्रवादीचे भुजबळ साहेब हे मोर्चे निदर्शनं करत आहेत आणि ओबीसी मंत्री काँग्रेसचे हे सुद्धा चिंतन बैठकीने निदर्शने करत आहेत। ज्यांना ओबीसीचा प्रश्न सोडवायचा आहे ते आज नौटंकी आणि नाटकबाज कंपनी जी आहे ती लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करत आहे। म्हणून भारतीय जनता पार्टी 26 जूनला लवकरात लवकर इम्पेरिकल डाटा यांनी सादर करावा सुप्रीम कोर्टात आणि ओबीसीचं आरक्षण पूर्ववत करावं, अन्यथा आम्ही कोणतीही निवडणूक महाराष्ट्रात होऊ देणार नाही, यासाठी आंदोलन करतो। यासाठी न्यायालयात सुद्धा जाणार आहे आणि न्यायालयाला विनंती करणार आहे की 3 महिन्याच्या महाराष्ट्र शासनाला निर्देश देऊन 3 महिन्याच्या इम्पेरिकल डाटा हा कोर्टासमोर सादर करण्याचे निर्देश द्यावे, त्यासाठी